नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून उद्धव ठाकरे आता ऑन ॲक्शन मोडमध्ये. तर आजपासून ठाकरेंचा विधानसभा निवडणुकीचा प्रचार होणार सुरू. थीम सॉंग सुद्धा तयार. अजित पवार गटाला हव्यात पुणे जिल्ह्यामध्ये 8 जागा. बारामती, इंदापूर, जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ आणि शिरूर या जागांची राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची मागणी. पुण्यातल्या गुडलक चौकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे बॅनर, तर सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री कॉमन मॅन एकनाथ शिंदे असा बॅनरवर उल्लेख. हर्षवर्धन पाटलांचा भाजपला रामराम, लवकरच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा. इंदापुरात कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. मंत्रालयात हालचाली गतिमान, 4 दिवसातच मंत्रिमंडळाची दुसरी बैठक, तर निवडणूक आचारसंहितेपूर्वी मोठ्या निर्णयांचीही शक्यता. निवडून आलाच रामगिरीला बेड्या ठोकणार, तर राणेंच्या पोट्याला सुद्धा माफी मागायला लावणार. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या मेळाव्यामध्ये नरसय्या आडम यांची आक्रमक भूमिका. मेट्रो 3च्या उद्घाटनावरून शिंदेगट आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई. मेट्रोचा उद्घाटन सोहळा ठाण्यात होणार असल्यामुळे भाजपमध्ये नाराजीचा सूर. राहुल गांधी हे उद्यापासून 2 दिवसीय कोल्हापूर दौऱ्यावर. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करणार. संविधान सन्मान संमेलनाला सुद्धा लावणार उपस्थिती. संजय राऊतांनी महायुतीवर बोलताना बैलाचा अपमान केला. सदाभाऊ खोतांचा आरोप, तर त्यामुळे समस्त शेतकऱ्यांची राऊतांनी माफी मागावी. खोतांची मागणी. छत्रपती संभाजीनगरमधल्या महिला सक्षमीकरणाचा कार्यक्रम, तर कार्यक्रमासाठी स्कूल बसेस उपलब्ध करून द्या. छत्रपती संभाजीनगरच्या शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश. CMDCM सुद्धा राहणार उपस्थित.